पांडुर्लीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात राज्यात प्रथमच राबवण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रस्तरीय टेलिमेडिसिनच्या उपक्रमाचा शुभारंभ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. खासदार हेमंत गोडसे यांच्या संकल्पनेतून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मोठा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. खासदार हेमंत गोडसे सातत्याने नाविन्याचा ध्यास घेऊन जनसेवेचे काम करीत आहेत. त्यांचे कार्यक्रम व उपक्रम लक्षवेधी ठरतात. त्यातून जनतेशी जुळलेली नाळ लक्षात येते. टेलिमेडिसिन हा नाविन्यपूर्ण व ग्रामीण भागातील रुग्णांचा वेळ श्रम व खर्च वाचवणारा उपक्रम असल्याचे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले. आणि इतर काही फ्लाईट सुरू केले. बरोबर आपल्याला आठवत असेल, त्यावेळी आपल्याला आठवत असेल मागच्या विषय पण पाणी नसतं. आणि कुठेतरी आपण स्वतःवरती इंटरनेट ही खूप महत्वाची गोष्ट असायलाच पाहिजे. तरुण मुला मुलींना कळलं पाहिजे की जगभरात काय चाललंय. काल मी सह्याद्री आजूला गेलो, तिथे देखील खूप मला सगळीकडे मला एक तरुणाईचा उत्साह दिसतो, त्यांचा दोष दिसतो. उपक्रमाचा प्रारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर गुंजा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश जगदाळे आदींच्या नियोजनाखाली झाला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यामाध्यमातून शाळेतील विद्यार्थी असतील, या संपूर्ण पंचकृतीतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे सर्व गावं असतील, आपल्याला याच ठिकाणीवरून आपल्याला आपल्या डोळ्याचा नंबर किंवा डोळे तपासणी या ठिकाणी ती सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर एक स्वस्त स्लेट म्हणून एक इक्विपमेंट आहे. त्या माध्यमातून आपल्याला मलेरिया असेल, डेंग्यू असेल, अशा अनेक प्रकारच्या रक्त तपासणी आपल्याला 10 मिनिटाच्या आज त्या ठिकाणी तो रिपोर्ट याच ठिकाणी त्या ठिकाणी मिळणार आहे. सगळ्याच प्रकारच्या असतात, पण स्वास्थ्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट असते ती आरोग्य. आणि या दृष्टीने खरं तर विचार करून आपण जवळपास 6 PSC या टेलिमेडिसिनसाठी जॉईन केलेल्या आहेत. जवळपास नाशिक जिल्ह्यामधल्या सगळ्याच PSC आपण या टेलिमेडिसिनसाठी जॉईन करणार आहोत. आणि नक्कीच याचा फायदा आपल्या ग्रामीण जनतेला होणार आहे. आणि मी सगळ्यांना आव्हान करते की आपण सगळ्या जनतेने या टेलिमेडिसिनसाठी आपण सगळ्यांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त आपला सहभाग नोंदवा अशी सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करते. या कार्यक्रमास आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना जिल्हा अध्यक्ष विजय करंजकर, तालुका अध्यक्ष सोमनाथ तुपे, अजय बोरस्ते, जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर विजय देकाटे, साथरोग अधिकारी डॉक्टर उदय बर्वे, गटविकास अधिकारी वर्षा गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुप्रिया वेटकुळे, डॉक्टर लहू पाटील, डॉक्टर नितीन म्हस्के, सरपंच वैशाली भालेराव, उपसरपंच पंढरीनाथ ढोकणे, सरपंच मनीषा मंडलिक, कैलास वाजे, ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांनी उपस्थित डॉक्टर व परिचारिकांना जागेवर जाऊन पुष्पगुच्छ देऊन गौरविले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी गुलाब मनियार, नाशिक.